वृंदा हिब्बळकर, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही चाललोय सारसबाग, तुळशीबाग आणि दगडूशेठ. सध्या तरी तीन जागा ठरवलेत, आय डोंट नो कुठले कुठले कवर होता येईल. तुळशी आलेली आहे इथे माझ्या रूमवर आणि आम्ही जस्ट निघालो. दुपारचा एक वाजलेला आहे, सकाळपासून थोडंसं पावसाचं वातावरण होतं म्हणून आम्ही आत्ता निघतोय. तर या ब्लॉगमध्ये आम्ही काय काय करणार आहे ते मला तुम्हाला दाखवायचं आहे. सारसबाग दाखवायचं, सारसबागचा ब्लॉग मी केलेला नाही आहे अजून, तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि आज जे काय काय आम्ही फिरणार आहे ते बघा तुम्ही या ब्लॉगमध्ये. सो येस, मी आणि तुळशी निघालो आहोत इथे. तुळशी माझ्याच पीजीवरती आली होती, तर आम्ही सध्या बसने जातो आहे कारण पावसाचं पण वातावरण होतं, डिस्टन्सही खूप आहे. सो गाड्या घेऊन जाण्यापेक्षा बसने जाणं आम्ही जास्त प्रेफर केलं आणि नेहमीप्रमाणे आम्ही पास करणार आहे. आणि आमच्या सगळ्यात जवळच्या स्टॉपवर, म्हणजे इथे माझ्या सगळ्यात जवळचा स्टॉप आहे जगताप डेअरी, तर तिथून आम्ही बस पकडणार आहे. तर येस, आम्ही पोहोचलेलो आहोत इथे जगताप डेअरी स्टॉपजवळ आणि वेट करतो आहे आता बसचं. तर सगळ्यात आधी आल्या आम्ही इथे आलो आहे डोसा खायला. तर दगडूशेठच्या बरोबर समोर हे एक डोसा सेंटर आहे. मी मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा हे दाखवलं होतं तुम्हाला, खूप टेस्टी आहे. तुम्ही कधी आला दगडूशेठ तुळशीबागला तर नक्की हा डोसा ट्राय करा. आणि इतकं अफोर्डेबल, म्हणजे 20 रुपीजला डोसा हे देतात, तुम्ही बिलीव नाही करू शकत. आणि खूप टेस्टी असते त्यांची चटणी आणि डोसा, तर ते आम्ही खातो आहे आता. आणि इथे सगळ्यात आधी आम्ही पोहोचलेलो आहे दगडूशेठ मंदिरजवळ. तर आम्ही कुठेही जाणार असेल, म्हणजे तुळशीबाग असू देत, सी रोड असू देत, कुठे फिरायला असू देत, दगडूशेठचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही कधीच कुठे जात नाही. म्हणजे डिपेंड करतं त्या एरियामध्ये, जर आसपास आम्ही गेलो तर दगडूशेठचं दर्शन हे घेतोच नेहमी. तर आणि आता गणपतीसुद्धा येतो एक दोन आठवड्यांनंतर, तर त्याची जोरदार तयारी चालू आहे. इथे बघू शकता तुम्ही दगडूशेठ गणपती. तुम्हाला माहितीच असेल की दगडूशेठची जी मूर्ती आहे ती मंदिराच्या बाहेर आणून ते इथे गणपती संपूपर्यंत ते 10 दिवस बाहेरच असते मूर्ती. आणि यावर्षी त्यांनी अयोध्याचं थीम ठेवलेलं आहे, तर ते अयोध्याचं एक असं पूर्ण सीन किंवा पूर्ण सेट क्रिएट करत आहेत ते. तर खूप उत्सुकता आहे सगळ्यांनाच की हे सगळं पूर्ण झाल्यानंतर किती मस्त दिसेल. आणि गणपतीच्या दिवसातसुद्धा खूप वेगळाच माहोल असतो इथे. आणि इथे चाललो आहे आम्ही तुळशीबागमध्ये थोडीशी शॉपिंग करायला. हे आम्ही पोचलेलो आहोत तुळशीबागमध्ये. गणपतीचा महिना चालू असल्यामुळे तुळशीबागमध्ये सुद्धा सगळं गणपतीचं डेकोरेशनचं मटेरियल, डेकोरेशनचे वेगवेगळे स्टॉल्स, गौरीचे स्टॉल्स. तर इतक्या सुंदर गौरीचे त्या मूर्ती होते पूर्ण सजवलेली, किंवा असे फक्त जे फेस असतात ते. आणि इथे इतके म्हणजे मजेशीर किंवा गमतीची गोष्ट होती, असे वेगवेगळे चेहरे आहेत इथे गौरीचे. तर काही चेहरे असे नॉर्मल आहेत, काही चेहऱ्यांना डिम्पल आहे. तर ते आम्ही ऐकत होतो, तर ते विकणारे म्हणत होते ज्या चेहऱ्यांना असं डिम्पल आहे त्याची किंमत थोडीशी जास्त आहे. तर आम्हाला इतकं ते असं क्यूट वाटलं ना, तर म्हणजे तुम्ही त्या गौरीच्या चेहऱ्याच्या स्टॅच्यूजनासुद्धा डिम्पल देऊन त्याचं एक असं वेगळा लुक दिलेला आहे ते. आणि अतिशय सुंदर मूर्त्या होत्या, खूप सुंदर मूर्त्या होत्या. तर इथे आम्हाला शूज घ्यायचे होते, तुळशीने ही बॅग घेतली. आणि हे खूप छान असं शॉपिंग चालू आहे आमचं. हा आहे तुळशीबागमधला सगळ्यात मोठा गणपती, खूप मोठा गणपती, खूप उंच गणपती आहे हा. आणि हे आमचं फिक्स ठरलेलं दुकान आहे तुळशीबागमधलं. हे एकच एक किंवा दोन असे दुकान आहेत जिथे एकापेक्षा एक तुम्हाला वन पीस मिळतात, ते डेली यूज असू दे, पार्टी वेअर असू दे. तर त्या ह्या दुकानामध्ये आम्हाला भलेही काही घ्यायचं नसेल तरी आम्ही या दुकानात येतोच, मी आणि तुळशी. तर आम्ही आलो आणि इथून बरीच शॉपिंग केली आम्ही. अँड फायनली आम्ही आत्ता चाललो आहे सारसबाग इथे. तर आम्ही तुळशीबागमधून आलो स्वारगेटपर्यंत, स्वारगेटला उतरून सारसबाग एक वॉकिंग डिस्टन्स 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर सारसबागच्या तिथे आलो आहे आम्ही. हे जे आहे ते जैन मंदिर आहे.
आणि जर कोणाला असं लक्षात ठेवायचं असेल तर हे जैन मंदिर तुम्हाला कुठल्याही कोपऱ्यात लांबून दिसतं व्हाईट कलरचं असल्यामुळे, तर ते आलं म्हणजे सारसबाग आलं असे एक तुम्ही पिक पॉईंट म्हणून आठवू शकता. मी नेहमी तसं लक्षात ठेवते, हे आहे सारसबाग. हे त्याचं मेन एंट्रन्स आहे. सारसबाग हे पुण्यामधलं म्हणजे तुम्ही जर सर्च करायला गेलं तर टॉप 5 टुरिस्ट प्लेस पुण्यामधलं तर टॉप 5 एक आहे म्हणजे सारसबाग, जे तिथलं गणपती मंदिर सिद्धिविनायक गणपती मंदिर साठी प्रसिद्ध आहे. आणि लोक इथे फॅमिली घेऊन येतात, फॅमिलीसोबत येतात वन डे ट्रीपसाठी, पिकनिकसाठी. तर अतिशय सुंदर गार्डन आहे, याला कोणतंही एंट्री फी वगैरे नाही आहे. आणि याचं जे टायमिंग आहे ते 6 ते 1, दुपारी 1 ते 4 हे बंद असतं गार्डन, आणि संध्याकाळी 4 ते रात्री 8 परत चालू असतं, आणि कुठलीही एंट्री फी नाही आहे जसं मी सांगितलेलं आहे. आणि याची थोडक्यात हिस्ट्री सांगायची म्हटली तर इथे एक तलाव आहे, आणि याच्या या तलावावर एक 25,000 square feet एरियाचा एक आयलँड तयार झाला होता. तर त्या आयलँडवरच हे सुंदर असं बाग तयार करण्यात आला, आणि त्याला मग सारस बाग म्हणजे नावातच आहे. सारस बाग म्हणजे एक सुंदर गार्डन, एक ब्युटिफुल गार्डन. आणि ते गार्डन तयार करून मग याचा नाव त्यांनी सारसबाग असं ठेवलेलं आहे. आणि खूप फेमस जागा आहे ही. मी आय गेस 2020 आले होते, 3 वर्षांनंतर येते सारसबागमध्ये. तुळशी पहिल्यांदाच येते, तर ते आम्ही फिरतो आहे आता. आणि हे छोट असे अम्युजमेंट पार्क सारखं आहे ते सारसबागच्या साईडला. आणि हे आहे त्यांची चौपाटी, तर सारसबागची सगळ्यात फेमस जे चौपाटीमध्ये जे फूड आयटम असेल ते पावभाजी आहे. तर प्रत्येक स्टॉलला आणि खूप टेस्टी पावभाजी मिळते इथे. तर येस, हा होता छोटासा व्लॉग सारसबागचा, आणि आम्ही आज दिवसभर काय काय मजा केली, मस्ती केली त्याचा. तर तुम्हाला हा व्लॉग, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू, तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.